पहिल्यांदा मी आजचं सेशन आपल्याला माहितीच आहे की युनिक फीचर्स ऑफ डीएक्स एन कंपनी कारण आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो आहे त्याचे फीचर्स किती युनिक आहेत आणि तर त्याबद्दल आपल्याला गायडन्स देणार आहेत आज आपले ग्रेट अप्लायन मिस्टर प्रशांत पवार सर त्याआधी मी डॉक्टर लिम ना थँक्यू म्हणू इच्छिते म्हणजे डॉक्टर लीममुळे आज आपल्याला डीएक्स एन ही कंपनी कंपनीचा लाभ घेता येतोय डीएक्स एन मध्ये आपण काम करू शकतो एवढ्या सुंदर कंपनीमध्ये आणि हे केवळ आणि केवळ फक्त डॉक्टर लिममुळे मुळे शक्य झालंय डॉक्टर लिमने लीम यांचा जो विचार त्यांचा जी सुरुवात त्यांनी जी विचार केला आणि या डीएक्स एन कंपनीची स्थापना केली त्यामुळेच आज आपण डीएक्स एन कंपनीमध्ये आहोत आणि त्यानंतर थँक्स uh, मी डॉक्टर रत्ना मॅमना ज्यांनी भारतामध्ये आणलं uh, डीएक्स एन ही कंपनी प्रोफेसर वसुपाल सर या दोघांना सुद्धा थँक्यू म्हणू इच्छिते त्यांच्यामुळे आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्यानंतर आपले ग्रेट अप्लायन प्रशांत पवार सर त्यांना सुद्धा मी आणि विशाखा मॅडम या दोघांना सुद्धा मी थँक्यू म्हणू इच्छिते की ते जर नसते तर आपल्याला डीएक्स कळालं नसतं आणि दुसरे आपले पाटकर सर माझे अप्लाइन पाटकर सर तर त्यांना सुद्धा मी थँक्यू म्हणू इच्छिते ठीक आहे एवढी सुंदर कंपनी आपल्या या सगळ्या ग्रेट लिडर्स मुळे आपल्याला भेटलेली आहे लाभलेली आहे आणि आपण त्याचं खूप सुंदररित्या आपल्या पुढच्या फ्युचर लाईफ मध्ये जास्तीत जास्त काम कसं करता येईल डीएक्स एन कंपनीमध्ये राहून तर त्या संदर्भातच आज आपण त्या डीएक्स एन कंपनीची आपल्या डीएक्स एन कंपनीचे युनिक फीचर्स जाणून घेणार आहोत तर मी प्रशांत सरांना विनंती करते की त्यांनी सेशन स्टार्ट करावं तत्पूर्वी तत्पूर्वी एकदाच की आज युनिक फीचर्स सांगितले जाणार आहेत डीएक्स एन संदर्भात तर मला असं वाटतं की इच अँड एव्हरी पॉइंट हा खूप महत्वाचा असणार आहे तर प्लीज तो नोट डाऊन करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन साठी सांगताना हे सगळे पॉइंट एकदम बेनिफिशियल असणार आहेत ते खूप फायदेशीर ठरणार आहेत की मार्केटमध्ये ट्रिमंडस कंपनीज आहेत डायरेक्ट सेलिंग पण त्याहून आपली डीएक्स एन कंपनी कशी वेगळी आहे ते आपल्याला नवीन प्रॉस्पेक्टला सांगताना खूप बेनिफिशियल सगळे पॉइंट आहेत तर प्रत्येकाने स्वतःला जमतील जसे प्रत्येक पॉइंट प्रत्येक इच अँड एव्हरी पॉइंट नोट डाऊन करणं गरजेचं आहे म्हणजे जेव्हा आपण नोट डाऊन करतो तेव्हा ते, ते आपल्या फॉर्मली लक्षात राहतं की आपण काहीतरी ऍक्शन घेतली लिहिण्याची तेव्हा आपल्या डोक्यामध्ये मेंदूला चालना मिळते आणि तिथे ती, ती नोट केलं जातं ही गोष्ट तर त्यामुळे लिहिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तर प्रत्येकाने नोट करून घ्या स्वराज आता जे काही गाईड करतील ठीक आहे सरांना विनंती करते की सरांनी सेशन स्टार्ट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण या कंपनीत काम करतो तर या कंपनीत काम करते वड़ी, करते वेळी आपल्या बऱ्याचशा समस्या येतात त्या समस्यामध्ये काही समस्या अशा असतात की uh, मार्केटमध्ये फिरतात आपल्या दुसऱ्या कंपनीची पण लोक भेटतात बरोबर ते मग आपल्याला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतात किंवा आपल्या आपण ज्यांना ह्या व्यवसाय आणतो त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतात मुख्य म्हणजे आपल्या कंपनीचे काय प्लस पॉईंट आहेत हे जर कळलं तर आपण समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट आपण कन्व्हिन्स करू शकतो बरोबर कारण का ह्या व्यवसायात महत्वाचं काय असतं मार्केटिंग प्लॅन कारण ह्या मार्केटिंग प्लानमध्येच आपल्याला हे कळतं की कंपनी आपल्याला सेल्समॅन बनवते की बिझनेसमॅन बनवते बरोबर नाव जरी मल्टीवेबल मार्केटिंग असलं तरी मल्टीवेबल मार्केटिंगमध्ये मल्टीलेवल मतलब मार्केटिंग करण्याचे ज्या स्टेप्स आहेत मल्टी लेवल स्टेप्स आहेत त्या स्टेप सगळ्या इथे आहेत मग ह्यामध्ये कंपनीचा नक्की उद्देश काय आहे हे आपल्याला कळतं जर मार्केटिंग प्लॅन आपण जर व्यवसाय समजून घेतला तर आपल्याला कळतं की याचा नक्की उद्देश काय तर आपण ह्या मार्केटिंग प्लानमध्ये जे आहे महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत हां जे जर मुद्दे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला मार्केटमध्ये फिरताना कोणाला कुठलाही त्रास होणार नाही इनफॅक्ट जर कोण जर तुमच्यासमोर आला तर तुम्ही त्याला आपल्या मार्केट आपल्या कंपनीचे जे प्लस पॉईंट आहे ते सांगून त्याला तुम्ही आपल्या कंपनी त्याला जॉईन करू शकाल एवढं मी तुम्हाला सांगू सांगू शकतो आपण सुरुवात करू म ह्या युनिक फीचर्स हे मार्केटिंगचे युनिक फीचर्स काय आहेत या पा मार्केटिंग प्लॅनचे कारण बघा कंपनी सिलेक्ट करताना महत्त्वाचं काय बघायचं की पहिलं प्रोफाईल बघायचं कंपनीचं प्रोफाईल काय आहे त्या प्रोफाईलमध्ये हे बघायचं की कंपनी किती वर्षे जुनी आहे हां किती वर्षे चालली आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये की नॅशनल मार्केटमध्ये आहे हां हे त्याच्यानंतर पीपल्स बिहाइंड अ कंपनी म्हणजे कंपनी चालवणारे व्यक्ती कोण आहेत महत्त्वाचं ते आहे नक्की त्यांचा उद्देश काय त्यांची काय क्वालिटी आहे ते नक्की काय विचार करतात हे पीपल्स बिहाइंड अ कंपनी म्हणजे कंपनी चालवणाऱ्या व्यक्तीमध्ये येतं नंतर येतो प्रोडक्ट कंपनीचे प्रॉडक्ट काय आहेत मार्केटमधले कॉमन प्रोडक्ट आहे की युनिक काहीतरी प्रॉडक्ट्स आहेत की जे मार्केटमध्ये उपलब्ध होणार नाही एक ज कन्झ्युमर बेस जर तुम्ही बनवलात तर uh, तुम्ही तुमचा जो बेस आहे तो फिक्स होऊन जाईल असे असे असणारे प्रॉडक्ट्स असणं खूप महत्वाचं आहे तर कंपनीचे प्रोडक्ट्स काय आहेत हे महत्वाचं असतं त्याच्यानंतर येतं कंपनीचं कंपनीची सिस्टम सॉरी कंपनीचा प्लॅन कंपनीचा प्लानमध्ये प्लान महत्त्वाचं असं की याच्यामध्ये कळतं की कंपनी आपल्याला नक्की काय करणार असते की आपल्या बिझनेसमॅन बनवते की सेल्समॅन बनवते हे कळतं ह्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर येते शे सगळ्या शेवटच्या सिस्टम या सगळ्या बांधणारी येते ती सिस्टम तर सिस्टम आपल्याला ऑलरेडी आहे सी सिस्टम तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आज आपण बघणार आहोत की या कंपनीची मार्केटिंग जो प्लान आहे ह्याच्यामध्ये युनिक काय आहे की मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत ह्या कंपन्यामध्ये काम करताना आपल्याला कळलं की आपल्या कंपनीचे युनिक फीचर्स काय आहेत प्लानमध्ये हे आज आपल्याला बघायचे त्यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे काय की मेंबरशिप आता हे मेंबरशिप ज्यावेळी हा वॉर्डिंग येतो की ज्यावेळी एखादा व्यवसाय करायचं म्हटलं तर स्वतःला आपण रजिस्टर करावं लागतं मग रजिस्ट्रेशन करताना की आपण ह्या कंपनीवर कसं रजिस्टर करतो मला सांगा तुम्ही आतापर्यंत जी लोक रजिस्टर झालेत त्यांनी काय पैसे भरले आहेत का रजिस्ट्रेशनसाठी येस येस नो, नो लिहा किंवा बोलून सांगितलं तरी काय हरकत नाही ओके ओके okay. okay. ओके ओके म्हणजे सगळ्यांना बोलतात नो बरोबर म्हणजे तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे पैसे तुम्ही पैसे घेतलेले नाहीत तर ह्या कंपनीची जी मेंबरशिप आहे ती काय फ्री आहे म्हणजे या कंपनीवर व्यवसाय करायला जे रजिस्ट्रेशन करायला लागतं ते फ्री आहे बरोबर कुठलेही पैसे घेतले जात नाही रजिस्ट्रेशन करताना कंपनी काय सांगते तुम्हाला जे लागणारं जे जे उत्पादन आहे ते तुम्ही खरेदी करा ते तुम्ही वापरा यूज करा कारण कंपनीची स्ट्रॅटेजी काय यूज शेअर आणि बिल्ड तर जर तुम्ही कंपनीवर रजिस्टर होत आहे तर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जे लागणारे जे घरामध्ये लागणारे उत्पादन आहेत जसं म्हणजे चहाय टुथपेस्ट साबून शा शॅम्पू ऑइल हे जे लागणारे जे जे उत्पादन आहे हे तुम्ही घ्या वापरा यूज करा त्याचे फायदे पहा तपासून पहा आणि फायदे मिळाल्यानंतर ते फायदे तुम्ही इतरांना शेअर करा बरोबर तर ह्यासाठी इथली मेंबरशिप जी आहे ती फ्री आहे बाकी कंपन्या जर कंपन्यावर जर काही कम्पेअर करायला गेलं तर काही कंपन्यांमध्ये या मेंबरशिपवर फीज लागते तशी आपल्या इथे कुठलीही फीज नाही मेंबरशिप घेताना आपल्याला काय लागतं एक आपला एक फोटो आय डी एक ऍड्रेस प्रूफ आणि एक पॅन कार्ड याची कॉपी या तीनच गोष्टी महत्वाच्या असतात ह्या कंपनीची रजिस्ट्रेशन घेण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर नो रिन्युअल ऑफ मेंबरशिप या कंपनीचं मेंबरशिप ही तुमच्यासाठी लाईफ लाँग मेंबरशिप आहे ह्याचं कुठलंही रिन्युअल नाहीये तर रिन्युअल नाही म्हणजे कसं आहे की काय म्हणत काही कंपनीकडे रिन्युअल असतं तर ह्या कंपनीकडे रिन्युअल आहे पण रिन्युअल म्हणजे नक्की काय कंपनी काय सांगते की तुम्ही जर रेग्युलर ह्या कंपनीची खरेदी करताय कंटिन्यू आहात तुम्ही तर या कंपनीची जी उत्पादन आहे ते तुम्ही रेग्युलर वापरला तर तुमची मेंबरशिप लाईफ लाँग राहते ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नाही की कुठल्या प्रकारची बाधा येत नाही की कुठल्याही प्रकारे तुमची मेंबरशिप कट होत नाही संपत नाही तर ह्याला कुठल्याही प्रकारचं रिनिव्हल नाही तुम्ही वर्षभरात समजा काही व्यक्ती असं असतात की काही व्यक्ती बोलता? का, सा, काय बोलतात की ठीक आहे येतात एक महिना प्रॉडक्ट करतात दोन महिने वापरतात तीन महिने वापरतात नंतर मग कसं असत आधारासाठी काय काय व्यक्ती येतात आधारामध्ये ह्या व्यक्ती आल्यानंतर ते प्रॉडक्ट उत्पादनं खरेदी करतात वापरतात पण रिझल्ट मिळाल्यानंतर ते ते बोलतात की आता मला वाटतं आता आवश्यकता नाही हे उत्पादनांची मग ते बंद करतात मग बंद केल्यानंतर त्यांची मेंबरशिप कॅन्सल होत नाही समजा वर्षभरामध्ये त्याने एखादा जरी प्रॉडक्ट त्यांनी खरेदी केलं तरी त्यांची मेंबरशिप कायम राहते समजा एखाद्या व्यक्तीने असं पडू शकतो एखादी व्यक्ती येते रेग्युलर खरेदी करते आणि मग काही महिन्यानंतर ती खरेदी करत नाही समजा एक वर्षभरानंतर त्यांना आठवण येते की नाही त्यांना परत काही त्रास सुरू झाले किंवा त्यांना काही असं वाटलं की कोणाला द्यावसं वाटलं तर मग त्यांना असं वाटतं नाही ते आपल्याला ते उत्पादन घ्यायला पाहिजेत मग ज्यावेळी ती व्यक्ती परत येते व्यक्ती येते आणि ती हजार पी व्हीची उत्पादनं खरेदी करते त्यावेळी ही मेंबरशिप परत चालू होते परत ऍक्टिव्हेट होते तोपर्यंत ते स्लिपिंग मोडमध्ये असते नंतर ती परत ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट मोडमध्ये येते म्हणून ह्या इथे काय ह्या इथे फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट आहे तुम्हाला ठरवायचंय ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर तुम्हाला रेग्युलर प्रोडक्ट कन्झम्शन करायचे की नाही करायचे ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर तुम्हाला रेग्युलर व्यवसाय करायचा आहे की नाही आहे फ्री एंट्री आणि फ्री एक्झिट आहे कारण का इथे येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा लागत नाही त्याच्यामुळे एंट्री फ्री आहे आणि इथे कंपनी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बॉर्डर्शन देत नाही की तुम्ही आता एंट्री घेतलेली आहात तर तुम्हाला एवढं कामच केलं पाहिजे जर काम तर चालणार नाही असं काही नाही त्यामुळे एक्झिट देखील कशी फ्री आहे त्याच्यानंतर महत्वाचं हॅसल फ्री ट्रान्सफर टू नॉमिनी एन अ टाइम हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एखादी व्यक्तीसाठी ह्या वे व्यवसायामध्ये ते प्रचंड प्रमाणात काम करते प्रचंड प्रमाणात काम करते पण निसर्ग कर नियमानुसार जसं माणसाला जन्म आहे तसं माणसाला मृत्यू देखील आहे काही कारणासह जर त्याचा मृत्यू झाला तर त्यांनी उभारलेलं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क ते नेटवर्क पूर्णपणे त्याने जे ठेवलेली जी नॉमिनी असते त्या नॉमिनीला ट्रान्सफर होते तर त्यासाठी काही नाही आणि हे ट्रान्सफर हे फ्री ट्रान्सफर असते जस्ट तुम्हाला तुम्हाला ज्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीचं निधन झाले असेल जी व्यक्ती सोडून गेली असते ह्या आपल्या ह्या जगातून तर ती जी डेथ सर्टिफिकेट आहे कंपनी कर संमेशन करायचे आणि जो नॉमिने असेल त्यांनी जो ठेवला नॉमिने असेल त्याच्या नावाने हा व्यवसाय ट्रान्सफर होतो बरोबर आणि ही प्रक्रिया तुम्हाला फक्त मृत्यूच्या मृत्यू झाल्यास ही प्रक्रिया त्याच वेळी होते त्याच्यानंतर महत्वाचं आहे तर फ्री ट्रेनिंग फॅसिलिटीज सगळ्यात महत्त्वाचं काही ठिकाणी बघितलं तर ट्रेनिंगसाठी बरेच पैसे मोजावे लागतात तर कंपनीकडून ट्रेनिंग ही कशी फ्री आहे तुम्ही बघाल तर काही फक्त काही ठिकाणी जे मोठ्या मोठ्या ऑडिटोरियममध्ये जर काही एखाद्या कंपनीचे मोठे ट्रेनिंग असतील किंवा एखाद्या मोठ्या रिझॉर्टमध्ये प्रचंड समुदायाबरोबर जर ट्रेनिंग असतील तर त्याचेच काही कॉस्ट असते तिकडे आपण जे सेवा त्यांच्या घेतो त्याच्याबद्दल आपण आपल्याला ते कॉस्ट पे करायला लागते पण बाकीच्या वेळी कंपनीचे सगळ्या प्रकारे ट्रेनिंग फ्री असते रेग्युलर कंपनीच्या ऑफिसमध्ये रेग्युलर मिटिंग होत असतात त्याचप्रमाणे काही बाकीच्या ठिकाणी देखील कंपनीतर्फे काही मिटिंग होत असतात त्या फ्री असतात फक्त मोठे मोठ्या मध्ये असेल तर त्याची काही फी असते पन्नास शंभर रुपये जे काय असेल त्याप्रमाणे ही फी असते त्यामुळे ट्रेनिंग फॅसिलिटीज ही फ्री आहे म्हणजे हा व्यवसाय कसं करायचं नुसता व्यवसायामध्ये आल्यानंतर नाही तर हे व्यवसाय कसं करायचं ह्या ह्या उत्पन्नाचे सेवन करताना कुठले कुठल्या जे ज्या गोष्टी पाळायच्या बघायचे आहेत ह्याच्याबद्दल ट्रेनिंग हा व्यवसाय करताना काय सिस्टम पाळायची कशा प्रकारे जर तुम्ही व्यवसाय केलात तर तुम्ही फास्ट तुम्हाला जे आहे हवे आहे ते फास्ट तुम्ही अचीव करू शकाल ह्या गोष्टीबद्दल इथे शिकवलं जातं आणि ते देखील टोटली फ्री आता तर चांगली गोष्ट ह्या कोरोनाच्या काळामध्ये कंपनी बऱ्याच प्रकारे ऑनलाईन मिटिंग सुरू केल्यात त्याच्यामुळे बऱ्याचशा ट्रेनिंग घर बसल्या देखील तुम्हाला हे मिळू शकतात त्याचप्रमाणे आता आरबीसी चॅनल देखील आहे त्या चॅनलवरती आपल्या बऱ्याच प्रकारचं ट्रेनिंग आपल्याला घर बसलेला मिळू शकतो तेही देखील आपल्या वेळेमध्ये समजा समज समजा एखाद्या वेळेस तुम्ही ती ट्रेनिंग अटेंड करू शकलात नाही तुम्ही नेक्स्ट याच्यात तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही जाऊन ते तुम्ही पाहू शकता तुमचं ट्रेनिंग तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटीज फॉर अचिव्हर्स अँड ट्रेनर्स कंपनीतर्फे ज्या कंपनी मोठ्या मोठ्या ठिकाणी मोठे प्रोग्राम अरेंज करते त्यावेळी जे ट्रेनर असतात ते हे ट्रेनर कोण असतात तर कंपनीमध्ये जे काम करणारे जे व्यक्ती आहेत ज्यांनी यश संपादन केलेलं आहे यश मिळवलेलं आहे अशा व्यक्तींना कंपनी ट्रेनर बनवते आणि जे त्यांचं ट्रेनिंग त्यांनी कोणती मेहनत केली की ज्या मेहनतीमुळे ते आज यश मिळालं त्यांना मिळालं त्याचं जे सिक्रेट आहे हे सिक्रेट सांगण्यासाठी कंपनी कडून वेगवेगळ्या ठिकाणी त्या ट्रेनर्सना किंवा त्या लिडर्सना पाठवलं जातं ज्यांनी अचीव्ह केलेलं आहे या कंपनीमध्ये काम करून अचीवमेंट काहीतरी मिळवलेली आहे अशा व्यक्तींना कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवते हो हे पण तुमच्याकडे जबरदस्त असं काही नाहीये हे तुमच्या विलिंग प्रमाणे तुम्हाला जायचं आहे जर जा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जाऊ शकता जर तुमची इच्छा इच्छा नसेल तर तुम्हाला Uh, कुठे जायची आवश्यकता नाही तुम्ही सगळं सांगू शकता की माझी इच्छा नाही मला माझं नेटवर्क बघायचंय कंपनी तुमच्यावर कुठल्या प्रकारचा फोर्स करत नाही तुम्हाला जर तो डिसिजन घ्यायचंय की तुम्हाला जायचं की नाही जायचं समजा काही काही व्यक्ती असे असतात की ह्या संधीचा ते फायदा घेतात दुसऱ्या ठिकाणी जातात आणि तिथे आपलं नेटवर्क उभं करतात त्याचप्रमाणे नंतरच्या परत येणाऱ्या काळामध्ये वारंवार तिथे जाऊन कंपनीतर्फे कंपनीतर्फे जाऊन तिकडे आपलं नेटवर्क डेव्हलप करतात किंवा असे देखील करतात ज्या ठिकाणी नेटवर्क आहे आपलं आपलं एक नेटवर्क आहे तर त्या ठिकाणी आपण एखादं टार्गेट घेऊन चाललो की समजा मी एक पन्नास एक गोळा करून त्या ठिकाणी मला कार्यक्रम करायचे तर आपण कंपनीतर्फे आपण तिकडे जाऊ शकतो अशा देखील आपल्या फॅसिलिटीज कंपनीने दिलेल्या आहेत एक्सपिरियन्स ऑफ फ्रीडम विथ वन वर्ल्ड वन मार्केट फ्रीडम म्हणजे नक्की काय कारण ह्या व्यवसायामध्ये आल्यानंतर दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक आपले हेल्थ आणि दुसरी वेल्थ पण ह्या दोन गोष्टीमध्ये देखील फ्रीडम हवं असतं तर हेल्थ फ्रीडम म्हणजे काय की आरोग्य आर, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हां ज्या गोष्टी कराव्या ज्या गोष्टी लागतात ते आपल्या या कंपनीच्या उत्पादनामार्फत सेवन केल्यानंतर आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला जे मिळणारं जे इन्कम आहे उत्पन्न आहे ते देखील फ्री कसं आहे म्हणजे आपल्यानंतर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला हे इन्कम रेग्युलर मिळत राहावं त्याला म्हणतात फ्रीडम किंवा आपण एक सर्टन सर्टन काही रेकग्नेशन आपण मिळवली तर त्याच्यामार्फत जे आपल्याला मिळणारं जे इन्कम आहे हे फ्रीडम आहे फ्री आहे ह्याच्यावर कुठे तुमचं बॉडरेशन नाही तुम्हाला ठरवायचं तुमचा व्यवसाय कसा वाढवायचा आहे हे तर ह्यासाठी महत्वाचं म्हणजे जी, जी कंपनी सिस्टम आहे ती काय वन वर्ल्ड वन मार्केट म्हणजे कंपनी कंपनी ह्या विचार करते की प्रत्येक ठिकाणी आहेत बरोबर कारण हा कंझ्युमरचाच व्यवसाय आहे हा कारण आज प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे अशा गोष्टी आहेत की ज्या मनुष्याची हेल्थ चांगली ठेवतात आरोग्य चांगले ठेवतात बरोबर आहे मग इथे कंपनी काय दिलंय की तुम्हाला तुमचं नेटवर्क वाढवायचं असेल त्यासाठी कुठल्या प्रकारचे जिओग्राफिकल बॅरियर्स नाही म्हणजे काय की तुम्हाला अशी कुठली एक सीमा रेशी आखून दिलेली नाहीये की तुम्हाला ह्याच ठिकाणी व्यवसाय करायचं असं काही नाही तुम्ही मुंबई येतात तर तुम्ही मुंबईत बसून देखील तुम्ही विश्वभरामध्ये तुम्ही कुठेही व्यवसाय करू शकता त्याची तुम्हाला काहीच आवश्यकता नाही की तुम्हाला तिकडे जाणं गरजेचं असं काही नाही तुम्ही ऑनलाईन देखील हा व्यवसाय करू शकता आणि कुठेही तुम्ही तुमच्या व्यक्तीला ह्या व्यवसायामध्ये आणू शकता समजा तुम्ही गावाला आहात कुठल्या कोकणामध्ये आहात तर तुम्ही मुंबईत बसलेल्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही व्यवसायात आणू शकता जिओग्राफिकल बॅरियर्स कुठे नाही बाजूच्या गावात जाऊन तुम्ही व्यवसाय करू शकता कुठेही जाऊन तुम्ही हा व्यवसाय करू शकता दुसऱ्या राज्यात देखील जाऊन व्यवसाय करू शकता दुसऱ्या राष्ट्रामध्ये जाऊन व्यवसाय तुम्ही करू शकता कुठेही जाऊन व्यवसाय करू शकता कारण कंपनी आज दोनशे बावीस राष्ट्रांमध्ये ऑफिशियली कंपनीचे एकशे शहाऐंशी राष्ट्रांमध्ये ऑफिस आहे समजा एकशे शहाऐंशी राष्ट्र पकडली तर एकशे शहाऐंशी राष्ट्रामध्ये तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून जाऊ शकता किंवा तुमच्या वैयक्तिक काही कॉन्टॅक्ट असतील संपर्क असतील त्या संपर्काच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमचा व्यवसाय त्या कंट्रीमध्ये त्या राष्ट्रामध्ये किंवा त्या राज्यामध्ये त्या विभागामध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता इथे कुठल्या प्रकारे जिओग्राफिकल बॅरियर्स नाहीत सीमा राशी नाहीत ठीक आहे दुसरं महत्वाचा मुद्दा आहे डायरेक्ट स्पॉन्सरिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड तुम्ही घर बसल्या कुठेही राष्ट्रामध्ये कुठेही असाल तुम्ही आ, 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 तर तुम्ही डायरेक्ट मी कोणालाही स्पॉन्सर करू शकता जगामध्ये आता ह्याच्यामध्ये आणखी येतो काही कंपन्या ह्या व्यवसायामध्ये ह्या सेक्टरमध्ये काम करतात त्यांच्यामध्ये कसं असतं की ज्यावेळी तुम्हाला वेगळ्या कंट्रीमध्ये जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला एक तिकडे वेगळा स्पॉन्सर तुम्हाला तिथे शोधावा लागतो तसं येते नाही कंपनी काय म्हणते वन वर्ल्ड वन मार्केट म्हणजे एक विश्व एक बाजार सगळीकडे सगळीकडे पूर्ण हे विश्व हे मार्केट आहे आणि मार्केटमध्ये राजा कोण असतो ग्राहक असतो तो ग्राहक कुठे आहे मग हा ग्राहक तुम्हाला समजा तुमच्या ओळखीमध्ये ग्राहक समजा मध्ये आहे युएसए मध्ये किंवा तुमच्या दुसऱ्या राज्यामध्ये आहे तर तुम्ही कुठेही देखील त्याला तुम्ही स्पॉन्सर करू शकता डायरेक्ट तुम्ही स्पॉन्सर करू शकता ऑल ओव्हर द वर्ल्ड वर्ल्ड मध्ये तुम्ही कुठेही तुम्ही त्याला स्पॉन्सर करू शकता तुम्हाला ते वेगळं स्पॉन्सरिंग शोधण्याची गरज नाही एकदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं कंपनीबरोबर तर मिळणारा जे रजिस्ट्रेशन नंबर आहे जो डिस्ट्रीब्युटर नंबर आहे त्या डिस्ट्रीब्युटर आय डीवरती तुम्हाला विश्वभरामध्ये तुम्ही कुठेही डायरेक्ट स्पॉन्सर तुम्ही करू शकाल त्याचप्रमाणे नो मल्टिपल स्पॉन्सर रिक्वायरमेंट कंट्रीवाइड वेगवेगळ्या कंट्रीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्सर शोधण्याची आवश्यकता नाही डीएक्सन अशी एकमेव एक कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये तुम्ही एका एक आय डीवरती तुम्ही वर्ल्डमध्ये कुठेही व्यवसाय करू शकता कुठेही कोणालाही स्पॉन्सर तुम्ही करू शकता महत्वाचं त्याच्यानंतर पीपीबी मेंटेन ओनली इन युअर कंट्री महत्वाचं हे समजा तुम्ही व्यवसाय तुम्ही उभा केला यू एसमध्ये उभा केलेला आहे किंवा सौदी अरेबीमध्ये केलेले आहे दुबईमध्ये केलेले आहेत कुठेही तुम्ही व्यवसाय उभा केला असेल तर त्या व्यवसायापासून तुम्हाला जे बेनिफिट हवं असेल तर कंपनीचं एकच कंडिशन आहे की तुम्हाला तुमचे हजार पीपी पूर्ण करायचे तुम्हाला क्वालिफाईड स्टार एजंट किंवा क्वालिफाईड स्टार डायमंड तुम्हाला व्हायचं आहे त्यासाठी तुम्हाला मिनिमम मिनिमम पी किती किती हे कंडिशन तर हजार पी व्ही हे जर तुम्ही पी पी व्ही मेंटेन स्वतःचे केलेत क्वालिफिकेशनसाठी कुठल्याही एका कंट्रीमध्ये कुठल्याही कंट्रीमध्ये आपण ज्या कंट्रीमध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे समजा मी इंडियामध्ये भारतामध्ये आहे तर भारतामध्ये माझं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर मला बाकीच्या ठिकाणी जो काही व्यवसाय मला उत्पन्न हवे असेल तर मला फक्त माझ्या देशामध्ये ज्या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या ठिकाणी मला माझे हजार पी व्ही करणं गरजेचं आहे नाही तर काही 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 वेळेला काय म्हणतात की काही काही व्यक्ती म्हणतात की नाही माझ्या आय डीवरती माझ्या कोडवरती दुसऱ्या राष्ट्रामध्ये खरेदी केले आहेत हजार पी व्ही तर ते ह्याला पकडले जातील का तर त्यासाठी ते, ते हजार पी व्ही ह्या काउंटला पकडले जाणार नाही तुमच्या क्वालिफिकेशनसाठी पकडले जाणार नाही पण त्याच्यावर तुम्हाला इन्कम येणारच आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या राष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्वतःचे पर्सनल पी व्ही मेंटेन करणं आवश्यक आहे ही, ही सगळी महत्वाची गोष्ट आहे कारण काय काही लोक मिसअंडरस्टँडिंग असतात की वन वर्ल्ड वन मार्केट आहे मग आय डी वरती कुठेही खरेदी केलेली असेल तर ते हो चालून जाईल तर असं नसते ते तर तुम्ही ज्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पर्सनल पी व्ही मेंटेन करणं खूप गरजेचं आहे वन आय डी वन वर्ल्ड म्हणजे एक आयडी तुम्हाला विश्व विश्वभरामध्ये तुम्हाला चालणार आहे एकच आयडी तुम्हाला वेगवेगळ्या आयडीची गरज लागणार किंवा तुम्हाला वेगवेगळ्या स्पॉन्सरशिप तुम्हाला गरज लागणार नाही एक डी तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही विश्वभरामध्ये कुठेही व्यवसाय तुम्ही हा करू शकत कर। त्याचप्रकारे वन वर्ल्ड वन स्टेटस म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये तुम्ही बिझनेस रजिस्ट्रेशन केलेलं आहे जिक्युअर डिस्ट्रीब्युटर झालेला आहात समजा भारतामध्ये आहेत भारतामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर भारतामध्ये तुम्ही व्यवसाय करत करत जे तुम्ही स्टेटस मिळवलं असाल ते स्टेटस तुम्ही वर्ल्डमध्ये ते तुमचं एकच स्टेटस राहणार समजा तुम्ही स्टार एजंट असाल तर तुम्ही विश्वभरामध्ये तुम्ही विश्व ज राष्ट्रामध्ये सगळ्या राष्ट्रामध्ये तुम्ही स्टार एजंट म्हणूनच तुम्ही क्वालिफाईड राहाल म्हणजे Uh, समजा तुम्ही स्टार uh, एजंट म्हणजे पंचवीस टक्के तुम्ही आहात तर बाकीचे रेकंड देखील सगळ्या राष्ट्रामध्ये तुम्ही एजंट म्हणून पकडले जाणार तुम्ही पंचवीस टक्क्याला म्हणूनच पकडले जाणार पॉवरफुल फीचर्स ऑफ ट्रेडिंग प्लॅन महत्वाचं महत्वाची गोष्ट ही आता गोष्ट समजून घ्यायची जर याच्यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही मला बोलून तुम्ही विचारू शकता आवडतो Uh, पहिली गोष्ट पॉवरफुल फीचर्स प्लॅन मध्ये अॅक्युम्युलेशन पी व्ही अक्युम्युलेटेड ऑफ पी व्ही ऑफ पी व्ही म्हणजे काय की ज्या दिवसापासून तुम्ही प्रोडक्ट खरेदी करायला सुरुवात करता त्या दिवसापासून तुमचे सगळे जे पी व्ही आहे ते अॅक्युम्युलेटेड हो जातात जर तुम्ही स्वतः जर तुम्ही ई वर्ल्ड मध्ये जर तुम्ही बघितलात आता ई वर्ल्ड जर तुम्ही बन बघितलात ते चांगल्या प्रकारे बनवलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुम्ही आतापर्यंत तुमची खरेदी किती झाली जसं आता आता जर मी मी माझं बघितलं तर माझ्या याच्यावरती माझं माझी आतापर्यंत जी खरेदी ही नऊ करोड एकावन्न लाख समथिंग एवढी माझ्या आयडियावरती हो बिझनेस झालेला आहे म्हणजे टोटल बिझनेस किती आहे हे कळतं इथे अॅक्युम्युलेशन म्हणजे जॉईन झाल्यापासून हा पीव्ही अॅक्युम्युलेटेड होत जातो म्हणजे तो अक्युमेशन पीबी हा कुठून येऊ शकतो त्या व्यक्तीने खाली जाऊन जॉईन करून जॉईन केलं तर खाली जे काही पर्सेसिंग केलं समजा हजार पीव्ही केलं तर ते हजार पीव्ही देखील तुम्हाला तुमच्या पी व्ही मध्ये ऍड होणार बरोबर कंपनीची सिस्टम आहे की सहा टक्के एक हजार पीव्हीला सहा टक्के हा नऊ तीन हजार पीव्हीला नऊ टक्के नऊ टक्के म्हणजे काय की एक हजार ज्या पी व्ही चे तुम्ही प्रोडक्ट खरेदी करता सुरुवातीला त्यावेळी तुम्हाला त्याचे सहा टक्के मिळणार आहे त्याचप्रमाणे नंतर ती, था तीन था? तुम्हीं 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 हजार पी झाले तर तुम्ही नऊ टक्क्याला पोहोचता तर तीन हजार पी कसे होतात समजा तुम्ही दुसऱ्या महिन्यात एक हजार पी व्हीची उत्पादन खरेदी केली त्याचप्रमाणे तुम्ही जर एका व्यक्तीला जर ह्या व्यवसायामध्ये आणला आणि त्या व्यक्तीने जर हजार पी व्हीची उत्पादनं खरेदी केली तर किती पी झाले त्या महिन्यामध्ये दोन हजार पी व्ही झाले बरोबर आहे मग तुम्ही अगोदर पी व्ही मागच्या महिन्यात तुम्ही एक हजार पी केले ते पण तुम्हाला पकडले जाणार आणि तुम्हाला पर्सेंटेज वाईज तुम्हाला पुढे केलं जाईल मग तुम्ही सहा टक्क्याच्याऐवजी तुम्ही नऊ टक्क्याला जाल त्याच्यानंतर जे आहे Uh, तीन तीन हजार नंतर इथं दहा हजारचा स्लॅब मग दहा हजार कसे होणार सुरुवातीला एकटे असतात बरोबर तुम्ही एक कस्टमर वाढला मग त्या एका कस्टमरनी आणखी दोन चार लोक आणले समजा तुम्ही आणखी दोन चार दोन चार लोकांना लो, हे व्यवसायामध्ये रजिस्टर केलं तर त्यांचा पी व्ही हा पी व्ही पकडून जो काय पी व्ही होईल त्याच्यामध्ये मागील जे आहेत तीन हजार पी व्ही ते पण ऍड केले जातील अशी म्हणजे दहा हजार पी व्ही झाले की तुम्ही पोचता बारा टक्क्याला त्याच्यानंतर स्लॅब येतो वीस हजाराचा प्ला वीस हजार स्लॅब येतो वीस हजार पी व्हीवरती वरती येतात ते पंधरा टक्के मग हे असे हे का होतं हे असे कंपनी का ठेवलेत कारण सुरुवातीला तुम्ही एकटे असतात नंतर आ, नंतर जे एक ग्रुप वाढ ग्रुप वाढत होतो व्यवसाय वाढत जातो त्याप्रमाणे सगळे सगळे व्यक्ती स्वतःसाठी खरेदी करतात ती जी खरेदी जी आहे ही खरेदी देखील तुमच्यासाठी पकडली जाते आणि तुम्हाला पर्सेंटेज वाईज पुढे पुढे ढकललं जातं मग वीस हजारानंतर वीस हजार असतात त्यावेळी तुम्ही पंधरा टाकल्या असतात नंतर बत्तीस हजार पाचशे त्याच्यानंतर तुम्ही अठरा टक्क्यावर पोहोचता त्याच्यानंतर येतो फॉर्टी फाय थाउजंड मग त्याच्यावर तुम्ही एकवीस टक्क्याला पोहोचता मग एकवीस टक्क्याला पोहोचता बरोबर आहे त्यावेळी कंपनी सगळं सांगते की तुमचं सगळं टोटल ग्रुप मिळून जर तुमचा व्यवसाय हा तीन हजार पीव्हीचा असेल तर तुम्हाला एकवीस टक्क्याची आहे पाहिजे तुम्हाला पंचवीस टक्के दिले जाईल बरोबर मग हे सगळं केव्हा शक्य होतं ज्यावेळी सगळे लोक अकोमोडेशन सगळे लोक एकत्र येतात कारण टीमचा व्यवसाय आहे ज्यावेळी तुमची एक टीम तयार होते टीमचा व्यवसाय तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी बेनिफिट साठी तुम्हाला दिला जातो त्यावेळी पकडले जातात बोला स्लाइड चेंज होत नव्हते हा ती स्लाइड मी फिक्स आता स्लाइड चेंज झाली आता चेंज झाली त्याच्यामुळे अगोदरची स्लाइड होती बरोबर गर आहे हे अॅक्युमिरेशन ऑफ पी व्ही ह्याची स्लाइड होती आता दुसरं दुसरा आपला जो मुद्दा आहे तो आहे नो डिमोशन्स ऑफ स्टेटस नो डिमोशन्स ऑफ स्टेटस म्हणजे एकदा तुम्ही फोर्टी फाय थाउजंड पी केलात तुम्ही स्टार पोहोचलात पंचवीस टक्क्याला पोहोचलात तर तुम्ही परमनंटली तुम्ही पंचवीस टक्क्याला राहाल किंवा तुम्ही एकदा जर स्टार डायमंड झालात म्हणजे पंचवीस टक्के पोहोचणारे अशी तुमच्याकडे सहा माणसं तयार झाली तर तुम्ही पोहोचता थर्टी सेव्हन पर्सेंटला स्टार डायमंड तुम्ही होता आणि स्टार डायमंड झाला तुम्ही थर्टी सेव्हन पर्सेंट पोहोचला तर तुम्ही फिक्स झाला तुम्ही स्टार डायमंड आहे फिक्स झाला थर्टी सेव्हन पर्सेंटसाठी तुम्ही परत खाली येत नाही नो डिमोशन डिमोशन होत नाही समजा तुम्ही एका एखाद्या महिन्यात व्यवसाय केला नाही तर तुमचं त्या महिन्यामध्ये तुम्हाला इन्कम मिळणार नाही पण पुढच्या महिन्यामध्ये जर तुम्ही परत कामाला सुरुवात केली तर तुम्ही त्याच स्टेटसवर त्याच तुम्ही त्या स्टेटस तुम्ही पुढे पुढे काम करत जाल समजा तुम्ही स्टार एजंट असाल आणि एक चार महिने व्यवसाय नाही केलात आणि चार महिन्याचं तुम्हाला असं वाटलं की नाही व्यवसाय मला करायला पाहिजे तर चार महिन्यानंतर तुम्ही जो व्यवसाय सुरू कराल तो पंचवीस टक्केपासून पुढे सुरू होईल त्याच्यामुळे नो डिमोशन ऑफ स्टेटस स्टेटसमध्ये तुम्हाला केव्हाच डिमोशन्स होत नाही समजा तुम्ही वर्षभरानंतर आलात एखादी व्यक्ती वर्षभरानंतर समजा ती व्यक्ती डायमंड आहे काही कारणास्तव तिला व्यवसाय करायला मिळाला नाही तर ती एक वर्षभरा जळ येते तर वर्षभरानंतर ती परत जळ येते त्यावेळी ती थर्टी सेवन पर्सेंटपासून पासून पुढे काम सुरू करते त्यामुळे ते कुठल्या प्रकारचे डिमोशन्स नाही हे कळलं का तुम्हाला सगळं हॅलो हो सर कळलं ना ओके कळलं नाही तर मला ताबडतोब विचार ओके त्याच्यानंतर आपण नो ऑफ द पिन इथे जेव्हा आपण एक स्टेटस मिळवतो स्टेटस सुरुवात होते स्टार पासून सुरुवात होते स्टार एजंट नंतर मग स्टार रुबी नंतर मग स्टार डायमंड हे पिन मिळते बरोबर प्रत्येक लेवलला आपल्याला एक पिन मिळते स्टार एजंटला स्टार एजंट पिन मिळणार स्टार रुबीला स्टार रुबीची पिन मिळणार आणि स्टार डायमंडला स्टार डायमंडची पिन मिळणार बरोबर जसं आता मी आहे डबल डायमंड ही माझ्याकडे पिन आहे हा तर ही पिन केव्हाच खाली येणार नाही म्हणजे हे लॅप्स होत नाही की बाबा ना तुम्ही एवढा व्यवसाय केला तर तुमच्याकडे ही पिन परमन्ट राहील नाही असं काही नाही ह्याचे लॅप्सेशन कुठेच नाहीये जे ज्या पिनवर तुम्ही आहात ज्या स्टेटसवर हो तुम्ही आहात त्याच्यापासून तुम्ही काम करत जाणार की त्याच्यामध्ये तुम्ही आणखी ग्रोथ करत जाणार किंवा खाली येणार नाही की अरे ह्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये महिन्याभरामध्ये तुम्ही व्यवसाय नाही केला म्हणून तुमचं पिन खाली आली असं होत नाही तुम्ही परत स्टार जनवर आलात असं होत नाही कारण हे खूप प्लस पॉईंट आहेत बाकीच्या काही कंपन्यांमध्ये या प्रकारचं असं असतं की तुम्ही त्या पर्टिक्युलर महिन्यामध्ये जर व्यवसाय केला तरच तुम्ही त्या पिनवर राहता नाही तर तुम्ही तुम्ही दोन महिने जर व्यवसाय नाही केलात तर तुमची परत सुरुवात शून्यापासून तुम्हाला परत सुरुवात करावी लागते तर ह्या डिएक्शन मध्ये अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये किंवा अशा प्रकारे कुठलीही हे नाहीये तुम्ही पिन लेवल तुम्ही खाली येऊ शकाल बरोबर आहे त्याच्यात जर तुमचा असं मी क्राऊन असाल तर तुम्ही प्रमाण तुम्ही क्राऊन नंबर हिड जाणार था। तुम्ही परत केवळ स्टार्ट येणार नाही स्टार्टार स्टार वर केव्हा येणार नाही तुम्ही परमनंट क्राउन नंबर था। त्याच्यानंतर आपण बघूया महत्वाचा आहे टू पर्सेंट इंटरनॅशनल प्रॉफिट शेअरिंग हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे कंपनीचे मार्केटिंग प्लॅन मधला काही काही व्यक्तींना कळत नाही ना की हे काय तर समजा हे टू पर्सेंट प्रॉफिट शेअरिंग कंपनी जेव्हा तुमच्यावर शेअर करते ज्यावेळी तुम्ही सुरुवात करता व्यवसायाला व्यवसाय सुरुवात करताना पोहोचता त्यावेळी तुम्ही स्टारज होता त्याच्यानंतर तुमच्या खाली तीन लोक तयार होतात त्यावेळी तुम्ही स्टार रुबी हा आणि असे आणखी तीन व्यक्ती झाल्यानंतर असे असे टोटल मिळून सहा व्यक्ती ज्यावेळी पंचवीस टक्क्याला पोहोचतात स्टारजन बनतात तुमच्या खाली सहा लोक त्यावेळी तुम्ही बनता स्टार डायमंड ज्यावेळी स्टार डायमंड होता त्यावेळी कंपनी आ, कंपनी त्याचा त्यांच्या प्रॉफिटमध्ये शेअर द्यायला तुला सुरुवात करते आणि हे शेअरिंग किती असतं तर हे टू पर्सेंट असतं तर म्हणजे नक्की काय की समजा तुम्ही भारतामध्ये हा व्यवसाय करताय फक्त भारतामध्ये तुम्हाला बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही तुमचा कोणी बाहेरच्या ठिकाणी नाही पण तुमच्या मार्फत किंवा बाकी बाकीच्या ठिकाणी कंपनी ज्या ठिकाणी काही व्यवसाय करते कंपनी सांगते कंपनी ऑफिशियली डिक्लेअर करायची कंपनी की वन एटी सिक्स कंट्रीमध्ये कंपनी काम करते एकशे शहाऐंशी राष्ट्रामध्ये तर ज्या ज्या ठिकाणी कम ठिकाणी ज्या ज्या राष्ट्रामधून कंपनी जो काही प्रॉफिट मिळवते त्या प्रॉफिटमध्ये Company, आ, तेंचा तेंचा कंपनी सगळे जेवढे डायमंड्स आहेत जगामध्ये हा ह्या व्यवसायामध्ये जे काम करताय जे डायमंड झालेत त्यांच्यामध्ये त्यांच्या व्यवसायाच्या अनुपात प्रमाणे म्हणजे काय की समजा एखाद्याचा व्यवसाय समजा दोन लाख असेल पी असेल किंवा एखादं दहा लाख पी असेल तर त्यांच्या त्या व्यवसायाच्या अनुपात प्रमाणे त्यांना दोन टक्के प्रॉफिट शेअर दिलं जातं प्रत्येक कंट्रीमधलं ज्या ठिकाणी कंपनी ज्या कंट्रीमधून कंपनी प्रॉफिट कमवते त्या ठिकाणी काही काही ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट दिसणार नाही कारण त्या कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लावलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत पण खर्च निघत नाही तोपर्यंत कंपनी प्रॉफिट शेअर करू शकत नाही पण जसं इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च संपला हा कंपनी ज्या प्रॉफिट अर्निंग करायला सुरुवात झाली त्यावेळी तुम्हाला दोन टक्के तुम्हाला प्रॉफिट शेअरिंग मिळायला सुरुवात होतात मग सगळ्यात हे मोठं रॉयल्टी इन्कम आहे तुम्ही भारतामध्ये आहात तुम्ही भारतामध्ये व्यवसाय करतायत पण तुम्हाला भारतामध्ये तुम्ही स्टार डायमंड झालात तर तुम्हाला पाकिस्तानमधून तुम्हाला प्रॉफिट शेअर येईल तुम्हाला मलेशियामधून मलेशियामधून प्रॉफिट शेअर येईल तुम्हाला युएसए मधून स्टार प्रॉफिट शेअर तुम्हाला दुबई मधून प्रॉफिट शेअरिंग येईल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही पाऊल पण ठेवत नाही त्या ठिकाणी देखील तुम्हाला इन्कम आहे ते मे बी हजार रुपये असेल दोन हजार पाच हजार कसंही असू शकेल पण दोन हजार पाच हजार जरी ते असलं तरी ते असं इन्कम आहे ज्या ठिकाणी तुम्ही केव्हाही गेलात नाही त्या ठिकाणावर तुम्हाला मिळणार इन्कम आहे म्हणजे ते रॉयल्टी इन्कम आहे खऱ्या प्रकारचं इन्कम आहे रॉयल्टी इन्कम बघा ह्या ह्या जगामध्ये काही ठरावी लोकांनाच रॉयल्टी रॉयल्टी मिळते त्या प्रकारे कंपनी आपल्याला रॉयल्टी देते दे। कशा प्रकारची रॉयल्टी देते दे? की तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे मेहनत करून तुम्ही डायमंड स्टार डायमंड ह्या पोझिशनला तुम्ही पोहोचला आहात तुम्हाला काही करायची इच्छा आहे म्हणून तुम्ही स्टार डायमंडला पोहोचलेल्याच म्हणून कंपनी त्यांच्या प्रॉफिट शेअर मधला दोन टक्के हिस्सा तुमच्या बिझनेसच्या अनुपाप्रमाणे तुम्हाला देते सगळ्यात चांगली गोष्ट आहे की नाही ठिकाणी आपण काम करतो बोला गो बोला ठिकाणी कोकणामध्ये आहात बरोबर आहे तुमचा दुसऱ्या राज्याशी काही संबंध आहे पण त्या राज्यामध्ये देखील डायमंड आहे तेल व्यवसाय करताय त्यामुळे कंपनीचा सेल वाढतोय कंपनी सेल वाढतोय तर कंपनीचा प्रॉफिट देखील वाढतोय प्रॉफिट वाढतोय म्हणजे तुम्हाला तुमचं इनकम पण वाढते कंपनीचा प्रॉफिट वाढला तुमचं पण प्रॉफिट वाढणार आणि जसं जसं तुमचा व्यवसाय वाढला म्हणजे काय कंपनी कंपनीचा प्रॉफिट वाढला तुमचा व्यक्तिगत बरोबर तुम्हाला आणखी आणखी तुम्हाला जास्त फायदा होणार म्हणजे सुरुवात झाली असते दोनशे पाचशे वर्षांची सुरुवात झाली असते ती नंतर किती हजारापर्यंत पोहोचते आज कितीतरी लोक आहेत या प्रॉफिट शेअरच्या माध्यमातून वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये आहेत फक्त प्रॉफिट शेअर बाकीच नाही या ठिकाणी ती व्यक्ती गेलेली पण नाही पण त्या ठिकाणावरून त्यांना प्रॉफिट शेअर येतो वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराचा मी किती जबरदस्त गोष्ट आहे ठीक आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जे जी नॉर्मल व्यवसाय करतो तो आपल्यापुरताच मर्यादा असतो किंवा आपण एखाद्या कंपनीचं काम करतो तर त्याच्याशी आपल्या प्रॉफिटचा काही संबंध नसतो कंपनी कि, किती कंपनी कितीही प्रॉफिट मिळवला तर आपल्या त्यातले काही दमडी मिळत नाही बरोबर दिला तर कंपनी एखाद्या एखाद्या वेळेला कंपनीचा बोनस देते कंपनी पण इथे हा प्रत्येक महिन्याला हा प्रॉफिट शेअर केला जातो प्रत्येक महिन्याला वर्षाला नाही त्याच्यानंतर आपण येऊ नो रिस्ट्रिक्शन्स ऑन विड्थ अँड डेथ सगळ्यात महत्वाचं आहे की विड्थ अँड डेप म्हणजे काय कोण सांगू शकेल का विड्थ अँड डेप म्हणजे काय मला असं वाटतं विथ म्हणजे तुमची फ्रंटलाईन मेबी आणि डेप्थ मीन्स जेवढं तुम्ही द किती लिंक करणार लाईन्स ओपन करणार तर ते असेल डेप्त परफेक्ट आहे बघा हा हा व्यवसाय डीएक्स एन मार्केटिंग हा व्यवसाय बरोबर आणि व्यवसायामध्ये कुठली कंडिशन असते की बाबा तुम्हाला एवढेच ग्राहक करायचे आहेत असं नाही काही ठिकाणी बघितलं ना तर सुरुवात कशी असते की तुम्हाला दोनच जॉईन करायचे अरे जर व्यवसाय म्हणता आता दोन व्यक्तींना का काय जॉईन करणार की दोनच कंझ्युमर कसे असणार दोन ग्राहक कसे असणार व्यवसाय म्हणजे फुल आजादी तुम्ही कितीही लोकांना तुम्ही आणू शकता बरोबर ना कारण सिंपल गोष्ट आहे जेवढे तुमचे कस्टमर जास्त कंझ्युमर जास्त ग्राहक जास्त असतं तुमचा व्यवसाय जास्त आणि जेवढा तुमचा व्यवसाय जास्त तेवढं तुमचं इन्कम जास्त असं म्हणून ह्या इथे कुठल्या प्रकारची कंडिशन नाही की तुम्हाला तुमच्या फ्रंटमध्ये तुम्हाला एवढ्याच व्यक्तींना जोडायला की याच्यापेक्षा जास्त व्यक्ती तुम्ही जोडू शकत नाही असं नाही कंपनीने ठरवलं की मिनिमम तुम्ही तुमच्या ह्या ह्या व्यवसायामध्ये यश मिळवले कमीत कमी, कमी, कमी सहा व्यक्तींनी तरी जोडा असं कंपनी सांगितलंय पण तुम्हाला ठरवायचं जर तुम्हाला जास्त फायदा कमवायचा असेल जास्त फायदा मिळवायचा असेल तुमच्यात कॅपॅसिटी आहे व्यवसाय करण्याची तर तुम्ही सहा काय सहाशे सहा लाख साठ लाख किती लोकांना तुम्ही आणू शकता बघा आपल्या ह्या देशाची संख्या किती आहे बिलियन आहे वन थर्टी फोर बरोबर आहे म्हणजे ह्या ह्याच्यातून आज बघितलं तर फक्त काही लोक काही वीस टक्केच लोकांना फक्त माहिती आहे समजा बाकीचे उरलेल्या लोकांना काही माहितीच नाही वीस टक्के नाही पर्सेंट वर आपण येऊ पॉईंट टू पर्सेंट वर येऊ आपण म्हणजे बाकीचे लोक काय बाकी लोक म्हणून वेटिंगमध्ये तर तुमच्या पुढे आजही तुमच्या पुढे फुल्ली चान्स आहे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कितीही लोकांना आणू शकता आणि ह्याचा फायदा तुम्हाला तुमच्या मार्केटिंग प्लॅनमध्ये काम करताना असं असं आढळून येईल की तुम्ही जेवढ्या व्यक्तींना तुम्ही तुमच्या स्वतःच्या फ्रंट लाईन मध्ये जोडता तेवढं तुमची डेप्थ आणि तुमचा व्यवसाय हा मजबूत होत जातो त्याचप्रमाणे तुम्ही एक व्यक्ती जोडलात एका व्यक्तीच्या माध्यमातून तुम्ही डेपमध्ये मध्ये गेलात डेप मध्ये तू किती डेप जाऊ शकता दहा पंधरा सोळा वीस पंचवीस शंभर किती डेप तुम्ही जाऊ शकता पण तुम्हाला मॅक्झिमम तुम्हाला अर्निंग जर कमवायचं असेल तर तुम्हाला वर तुम्हाला फोकस करायला लागेल जेवढं तुमची विडथ वाढेल तेवढं तुमचं इन्कम वाढेल कारण ते तुमचं डायरेक्ट इन्कम असेल डेपमध्ये कसं असतं डेप मध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत ते मिळणार इन्कम हे शेअर होत होत वरती येईल पण विडथ मध्ये कसं डायरेक्ट तुम्हाला ते शेअर केलं जाईल म्हणून तुम्ही जेवढे दे वा वाढवाल तेवढे तेवढं तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे बरोबर समजा शंभर लोक तुमच्या मध्ये आली तर ॲटोमॅटिक डेप वाढत वाढणारच आहे प्रत्येक व्यक्ती काम करणार आहे कोण एखादी व्यक्ती तिची एक दोन जनरेशन जाऊ शकेल पण एखादी एक व्यक्ती शंभर जनरेशन देखील जाऊ शकेल त्यातले एखादा व्यक्ती वीस जनरेशन जाऊ शकेल त्या सगळ्यापासून तुम्हाला फायदा मिळेल ज्या तुमची विड पण असेल त्यामुळे सगळ्यात फोकस करायचं तुम्हाला विड वाढवणं हे सगळं सगळ्यात फोकस करायचे मला सांगू शकाल की ह्या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाची आणि शेवटची महत्वाचं आणि शेवटचं कुठलं स्टेटस आहे कोण सांगू शकेल मला सगळ्यात टॉपचं अच्छा मनोज कोटा क्राउन नंबर प्रेरणा रोशन पांडे म्हणतात सी ए ओके तर या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो स्टेप आहे तो आहे क्राउन नंबर बरोबर सी ए ओके तर कोण सांगू शकेल का की क्राऊन नंबर होण्यासाठी किती व्यक्तींची गरज असते कोण सांगू शकेल विस डायमंड विस डायमंड आणि कोण सांगतोय ट्वेंटी डायमंड ओके रोशन पाणी ट्वेंटी डायमंड ओके बरोबर आहे हे ट्वेंटी डायमंड कशासाठी आहेत करायचे आपल्याला तर आपल्याला एक फायनान्शियल फ्रीडम पाहिजे एक आर्थिक आजादी म्हणजे फ्युचरमध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक माणसाची फिजिकल कॅपॅसिटी असते बरोबर आहे तर अशा स्टेजला तुम्हाला जाऊन पोहोचायचे जिथे तुम्हाला तुमचं काम कमी झालं पाहिजे आयुष्यामध्ये आपण जेव्हा काम करतो त्यावेळी कसं असतं ज्या सुरुवात करतं काम सुरुवातीला क... असं काम कमी असतं बरोबर ज्यावेळी पण जसं जसं वय वाढत असतं तसं कामाचा बोजा आपल्यावरती येणारे टेन्शन ते सगळं वाढत असतात पण ह्या व्यवस्थेमध्ये जर तुम्ही काम कराल तर सुरुवातीला काम तुम्हाला प्रचंड करावं लागेल पण एंडिंगला तुम्हाला तुमचं काम खूप कमी होत जाईल कारण तुमची टीम साईज वाढेल तुमचं काम प्रत्येक वेळी तुमची टीम शेअर करत जाईल आणि तुम्ही एक फायनान्शियल फ्रीडम जे आपण म्हणतो आर्थिक आजादी त्या आजादीकडे तुम्ही जाऊ शकाल त्यासाठी तुम्हाला विड पाहिजे आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे वीस डायमंड पाहिजे वीस डायमंडसाठी तुमच्याकडे कमी वीस लोक पाहिजे बरोबर पण निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक व्यक्ती काम करत असं माहित आहे ना मग मला सांगा की आपल्याला वीस माणसं जर शोधायची असतील तर आपल्याला काय करावं लागेल किती लोकांना जोडावं लागेल तरी लोकांना जोडायला लागेल कमीत कमी हो शंभर दीडशे बरोबर आहे शंभर दिसत तर आपण असं एक असं एक हे पकडून जाऊ की बघा आपण हे काम सुरू करतोय तर हे काम फक्त आपल्या पुरते मर्यादित नाही तर आपण जी काही सिस्टम उभी करतोय ही सिस्टम आहे ही सिस्टम उभी करतोय ही फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढची येणारी जी पिढी आहे त्या पिढीला देखील या सिस्टमचा फायदा होणार आहे म्हणून ह्या सिस्टम उभी करण्यासाठी आपल्या सुरुवातीची मेहनत सुरुवातीची मेहनत प्रत्येक व्यवसायामध्ये सुरुवातीची मेहनत असते नंतर ही मेहनत खूप कमी होत जाते तर ह्या मेहनतीसाठी आपण आ, आर्थिक आजादी पाहिजे किंवा क्राऊन अँबॅसिडर स्टेटस पाहिजे रेकॉग्नेशन पाहिजे मान मरात सगळं जे काय पाहिजे त्यासाठी आपल्या सुरुवातीची जी मेहनत आहे त्या मेहनतीमध्ये आपल्याला काय करायचं की आपण एक लक्ष आहे की जोपर्यंत माझे शंभर फ्रंटलाईन तयार होत नाही ग्राहक तयार होत नाही माझे शंभर फ्रंटलाईन माझे बिझनेस पार्टनर तयार होत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही बघा जर तुम्ही असं वैयक्तिक टार्गेट बघा मला सांगा की सगळ्यात जेव्हा आपण क्रिकेट बघतो त्या क्रिकेटमध्ये जास्त मान कोणाला मिळतो आ, पन्नास रन्स करायला मिळतो की शंभर रन्स करण्याला मिळतो कोणाला मिळतो हे मान सन्मान मिळतो फिफ्टी करतात त्याला मिळतो की सेंचुरी करायला सेंचुरी मिळतो बरोबर आहे किंवा आपण फुटबॉल बघितला तर फुटबॉल फुटबॉल मध्ये जास्तीत जास्त गोल करण्याला मान मिळतो की जो एक पण गोल करत नाही त्याला त्याला मान मिळतो त्याला जास्तीत जास्त गोल करतात त्याला मिळतो कि इथे पण इथे पण आपलं आपल्याला जे आपलं लक्ष गाठायचंय त्यासाठी आपण आपले ठरवायचंय की मला किती लोकांपर्यंत जायचंय बरोबर आहे जसं आज 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 माझी जवळजवळ एक फ्रंटलाईन आहे फ्रंट फ्रंटलाईन मधून मी आज डबल डॅमेल आता ह्याच्यामध्ये काय होतात की ज्यावेळेला आपण या व्यक्तीला जोडतो त्या काही व्यक्ती येतात तुमच्याबरोबर काही दिवसासाठी व्यवसाय करतात आणि काही कालांतर निघून जातात हा नैसर्गाचा नियम आहे बरोबर आहे जसे जशी झाडाला पालवी येते तशी ती पालवी काही काला निघून पण जाते ज्यांचे उद्देश ज्यांचे स्वप्न मजबूत नसतात अशी लोक निघून जातात पण ज्यांची स्वप्न ज्यांची त्यांचा उद्देश ध्येय गोल मजबूत आहे अशी व्यक्ती तुमच्यावर टिकून राहतात बरोबर आहे मग जे तुम्ही ज्या व्यक्तीने तुम्ही जोडलेलं आहे त्या सगळ्याच व्यक्ती अशा असू शकत नाहीत निसर्गाचा नियम आहे मग ज्यावेळी तुम्ही शंभर व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचता त्यावेळी तुम्ही बघाल तर पाठीमध्ये तुमची वीस ते पंचवीस लोकांची एक फळी तयार असेल त्याच्यापैकी काही हे फ्रंटलाईन असतात म्हणजे आघाडी घेणे असतात म्हणजे फास्ट काम करणार असतात तर काही स्लो स्लो काम करणार असतात की ठीक आहे जसं मला जमते तसं मी काम करेन बरोबर आहे मग जसं ज्यावेळी तुम्ही शंभर ज्यावेळी तुम्ही व्यक्ती जोडता त्यावेळी तुम्हाला पण एक ऑप्शन राहतो की तुम्हाला कोणाबरोबर काम करायचंय जे व्यक्ती फास्ट काम आहेत त्याच्यावर तुम्ही त्या व्यक्तीप्रमाणे तुम्ही त्याच्याप्रमाणे तुम्ही काम करू शकता जे व्यक्ती स्लो आहे त्याच्यावर तुम्ही जास्त तुम्ही लक्ष देऊ शकता की ह्या व्यक्तीला जास्त लक्ष द्यायला पाहिजे लवकर ह्याला अचीव कशी कसं करता येईल हे पाहिलं जाईल पण जर तुम्ही माणसत नसतील जर तुम्ही फ्रंटलाईन नसतील विडत नसेल तर तुम्ही कोणाकडे काम करणार समजा एकच व्यक्ती असेल एका व्यक्ती तुम्ही करून किती काम करणार तुमचा व्यवसाय किती वाढणार तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्हाला डेप विडची खूप गरज आहे आणि विड ज्यावेळी तयार होईल त्यावेळी हळूहळू तुम्ही डेपमध्ये तुमचा व्यवसाय जाईल त्यामुळे रिस्ट्रिक्शन नाही ते कुठे विड बनवण्यावर तुम्ही कितीही लोकांना ह्या व्यवसायामध्ये आणू शकता हा व्यवसाय आहे ही कुठली स्कीम नाही आहे हे लक्षात घ्यायचं मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही फिराल त्यावेळेस तुम्हाला लोक सांगतील काही नाही रे फक्त दोनच आणायचे काही नाही फक्त तीनच आणायचे मग तीनच आणायचे म्हटलं तर हा व्यवसाय कसा होऊ शकतो कारण सिम्पल टेक्निक आहे जेवढा जास्त कस्टमर तेवढा तुमचा ते जास्त व्यवसाय असा येतं की एखादं समजा एखादं तुमचं चहाचं दुकान नाही तर चहा फक्त दिवसभर फक्त तीन लोकांना फक्त चहा देणार तर त्याचा व्यवसाय होईल का त्याला प्रॉफिट मिळेल का नाही मिळणार ना किती कमी प्रमाणात असेल त्याचा प्रॉफिट मग तो काय विचार करतो की जास्तीत जास्त मला लोकांना कसं चहा पाचता येईल हे तो विचार करतो दिवसभरामध्ये आणि मग तो त्याप्रमाणे तो आपले कस्टमर आपले ग्राहक वाढवतो तसंच आहे हा व्यवसाय ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला ठरवायचे आपले ग्राहक किती वाढवायचे किती लोकांपर्यंत पोहोचायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण येऊ इंटरनॅशनल ट्रॅव्हल सेमिनार इन्सेंटिव्ह आणि त्याचप्रमाणे तो नॅशनल ट्रॅव्हल सेमिनार इन्सेंटिव्ह हा मार्केटिंग मधला आणखी एक महत्वाचा मुद्दा जो तुम्ही व्यवसाय करताय प्रत्येक एक महिन्याला हा असे प्रत्येक महिने मिळत मिळत जेव्हा वर्ष तयार होतो एक वर्ष प्रत्येक महिन्याला मलेशियाची जी करन्सी आहे रिंगेट त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या पर्सनल वरती हा पर्सनल पॉईंटवरती न करता ते सेल्स वॉल्यूम जो असतो त्याच्यावरती पॉईंट कॅल्क्युलेट करतात त्यांच्या रिंगेट प्रमाणे आणि हे पॉईंट दर महिन्याला अॅक्युम्युलेटेड अॅक्युम्युलेटेड होऊ जातात कलेक्ट होऊ जातात त्या वर्षी कंपनी एक ठराविक पॉइंट लिमिट ठरवते की Uh, वर्षाकाठी जर तुमचा एक लाख वीस हजाराचा वीस हजारचे पॉइंट गोळा झाले किंवा एक लाख चाळीस हजारचे पॉइंट गोळा झाले तर तुम्हाला नॅशनल ट्रॅव्हल म्हणजे देशभरामध्ये जे टूर असते ही कंपनीकडून तुम्हाला दिली जाते या पॉईंटवरती तुम्ही जो व्यवसाय करता त्या पॉईंटवरती आणि ही कंपनीकडून टोटल फ्री फ्री असते कंपनीचे खर्च तुम्हाला द्यायचं असतं एन्जॉय करायचं असतं त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्ही आणि ही नॅशनल टूर ही स्टारजन लोकांसाठी असते खास करून आणि ज्यावेळी तुम्ही डायमंड होता त्यावेळी तुम्ही दोन्ही टूरसाठी तुम्ही क्वालिफाय होता म्हणजे काय नॅशनलसाठी पण तुम्ही असता आणि इंटरनॅशनल साठी देखील तुम्ही क्वालिफाय होऊ शकता तुम्ही व्यवसाय त्याप्रमाणे केला तर तुम्ही समजा व्यवसाय तुम्ही स्टार स्टार्ट आहेत आणि तुम्ही व्यवसाय केला तर तुमचे पॉईंट्स तयार झाले तर तुम्ही नॅशनल टूरसाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता आणि ज्यावेळी तुम्ही डायमंड असता त्यावेळी तुम्ही दोन्ही स्टार नॅशनलसाठी पण आणि इंटरनॅशनलसाठी पण देखील तुम्ही क्वालिफाय होऊ शकता तेवढे जेवढे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काम करून तेवढे तुम्ही मिळू शकता प्रत्येक महिन्याला जेवढे पॉईंट गोळा होतील असे पॉईंट गोळा झाले की तुम्ही वर्षभरा ती लेवल अशी गेली ले की तुम्हाला हिटवर तुम्हाला कंपनीतर्फे फ्री मिळू शकेल त्याच्या कन्व्हिनियंट टू गेट बोनस अँड इन्सेंटिव्ह महत्वाचं आता प्लॅन झालं आता बोनस आहेत बघूया पहिला महत्वाचा पॉईंट नो ओव्हरलोडिंग विथ प्रोडक्ट्स इथे तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला ओव्हरलोडिंग प्रोडक्ट घ्यायची गरज नाही काही ठिकाणी असं असतं की तुम्हाला जर सर्टन बोनस मिळव मिळवायचं असेल तर तुम्हाला एवढे तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करायला लागतील आणि जर प्रत्येक वेळी जर एवढे प्रोडक्ट जर खरेदी करायला लागले तर हा व्यवसाय मुश्किल होऊन मुश्किल होऊन जाईल कठीण होऊन जाईल त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे तुम्हाला प्रोडक्ट ओव्हरलोड नाही करायचे तर तुमची रिक्वायरमेंट ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे करायचे समजा एखाद्याकडे जर पैसे कम, पैसे कमी आहेत तर ते कमी पैशामध्ये देखील हा व्यवसाय सुरू करू शकेल आणि आपले इन्कम वाढवू शकेल त्यासाठी जरूरत नाही की त्याला कुठे मोठं कर्ज घेऊन प्रॉडक्ट ओव्हरलोड काही असं नाही आहे आपली जे रोजची गरज आहे त्या गरजेला लागणार जे उत्पादन आहे ते उत्पादन घेऊन आपण हा व्यवसाय करू शकतो ओव्हरलोड म्हणजे काय की टू मच काही काही व्यक्ती असतात की बिझनेस वाढवण्यासाठी ओव्हरलोडिंग करतात किंवा खालच्या व्यक्तीला प्रेशर देतात की नाही तू पंचवीस हजाराचे प्रॉडक्ट खा खरेदी कर पन्नास हजार प्रॉडक्ट कर असं तुम्हाला ओव्हरलोड करायची तिथे काहीच गरज नाही कारण याची जी मिनिमम जी लेवल आहे ही फार खूप कमी आहे आणि यासाठी लागणारे जे उत्पादन आहे ते आपण घरीच एवढे उत्पादन कन्झम्पन करू शकतो त्याच उत्पादनाच्या कन्झम्शन मध्ये आपण आपला पर्सनल पी जो आहे हा मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये सेकंड महत्वाचा पॉईंट आहे नो क्वालिफाईंग कंडिशन एव्हरी इयर हा हे महत्वाचं आहे नो क्वालिफाईंग कंडिशन म्हणजे काय की प्रत्येक वर्षी तुम्हाला क्वालिफाय वाय पाहिजे असं काही नाही की प्रत्येक महिन्यात क्वालिफाय झालात म्हणून तुम्ही ह्या व्यवसायामध्ये तुम्ही टिकून राहाल प्रत्येक प्रत्येक महिन्यात तुम्ही स्टार कन्फर्म झालात तर तुम्ही वर्षा वर्षाकडे तुमचं हे क्वालिफिकेशन परमनंट राहील असं तुम्हाला पुढच्या वर्षी तुम्हाला व्यवसाय करायला मिळेल असं काही नाही तुम्ही एखाद्या एखाद्या महिन्यात क्वालिफाय झालात एखाद्या महिन्यात क्वालिफाय नाही झाला दोन महिने क्वालिफाय झाला चार महिने क्वालिफाय झालात तरी काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला क्वालिफाय होणं खूप गरजेचं आहे कारण का तुम्ही हा ह्या ठिकाणी जर व्यवसाय म्हणून बघत असाल तर व्यवसायासाठी स्वतःला काही नियम अटी शर्ती आपण आपण आपल्या स्वतःला ठेवले हो पाहिजे जर आपण आपले नियम जर पाळले जर बाळगले तर आपले डाउनलाईन आपलं डुप्लिकेशन करणार आणि आपलं डुप्लिकेशन जर व्यवस्थित रीती खाली झालं डाउनलाईनमध्ये झालं तुमच्या बिझनेस पार्टनरमध्ये झालं तर तुमचा व्यवसाय देखील वाढेल आणि तुमचा इन्कम देखील वाढेल त्याच्यानंतर येऊया कम्प्रेशन सिस्टम इन मार्केटिंग प्लॅन खूप महत्वाचं कॉम्प्रेशन सिस्टम म्हणजे काय समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला जॉईन केलं समजा आपण एक उदाहरण घेऊ की मोहिनी मॅडमने एखाद्या व्यक्तीला के जॉईन केलं जॉईनिंग करताना त्या व्यक्ती जॉईनिंग केलं काम करत कर, त्या व्यक्तीने थोडंफार काम केलं त्याच्यानंतर ती व्यक्ती निघून गेली त्याच्या खाली जी व्यक्ती त्यांनी जोडली होती त्या व्यक्तीने खूप काम केलं त्याच्या त्याच्या खाली असं असं वाढत वाढत गेलं आणि आठव्या नव्या नव्या दहाव्या जनरेशनपर्यंत बिझनेस गेला आणि काही कारणामुळे काही वेळा माणसाचा अहमपणा असतो किंवा काही माणसा माणसा इगो असतो किंवा काही माणसांना का काम करायचं कंटाळा येतो समजा काम करायचं कंटाळा ह्या ह्या काही गोष्टीमुळे जर त्या व्यक्तीने स्वतःची खरेदी बंद केली आणि ह्या व्यवसायामधून जर ते, ते बाहेर झाले तर काय होणार की जी दहाव्या जनरेशनची जी, जी व्यक्ती आहे ती मोहिनी मॅडमच्या फ्रंटला येणार म्हणजे काय ती कंप्रेशन होऊन जाणार किती चांगलं आहे लोक म्हणतात ना की चेन मार्केटिंग म्हणतात ना चेन मार्केटिंग आणि शेअरमध्ये काय फरक आहे चेन मार्केट चेन चेन मध्ये कसं असतं एक जर कडी तुटली की पूर्ण साखळी तुटली तुमची बरोबर ना असंच असते ना पण ह्या व्यवसायामध्ये समजा एखाद्या दुसरी तिसरी व्यक्ती व्यक्ती निघून गेली तर खालची व्यक्ती कंप्रेस होऊन तुम्हाला वरती येते खालची व्यक्ती ती कंप्रेस होऊन तुम्हाला वरती येते किती महत्वाचं म्हणजे समजा एखाद्या वेळेला काय असतं की आपण मेहनत मेहनत करत असतो आणि मधले काही व्यक्ती नसतात पण आठव्या नववे जनरेशन माणूस खूप ऍक्टिव्ह असतो जो बिझनेस करत असतो बिझनेस करायला त्याची तयारी असते मानसिकता असते तो तुम्हाला ऐकायला तयार असतो सपोर्ट करायला तयार असतो तर तुम्ही अशा व्यक्तीला सपोर्ट केलात आणि उद्या जाऊन ती व्यक्ती जरी क्राऊन अंबॅसिडर झाली तरी मधल्या व्यक्तीने केवळ न बिझनेस केल्यामुळे ती व्यक्ती तुमच्या फ्रंट जनरेशनला येऊ शकते कुठल्या जनरेशन समजा ती शंभराव्या जनरेशनला असली मधले नव्याण्णव लोक जरी झोपले असतील तरी ती शंभराव्या व्यक्ती तुमच्या फ्रंटला येईल म्हणजे हे कंप्रेशन सिस्टम झाली आणि हे ऑटो सिस्टम आहे हे तुम्हाला कंपनी सांगायची गरज नाही ते ऑटोमॅटिक होते समजाय एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीने स्टार त्यांचं क्वालिफिकेशन नाही केलं पण त्यांच्या सातवी आठवड्या जनरेशनच्या जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने कन्फर्मेशन केलं तर ती सातवी सातव्या जनरेशनची व्यक्ती ही त्या महिन्यापुरता त्या त्या काळापुरता त्या महिन्याकरता ती तुमच्या फ्रंटला येते त्याला कम्प्रेसर म्हणतात आणि हे ॲटोमॅटिक असते त्याच्या आपण येऊ लिस्ट पर्सनल व्हॉल्युम टू गेट ऑल इन्सेंटिव्ह लिस्ट म्हणजे कमीत कमी जो बोनस मिळवण्यासाठी किंवा पर्सनल इन्सेंटिव्ह घेण्यासाठी हा जो क्रायटेरिया आहे व्हॉल्यूम पर्सनल व्हॉल्युम पी व्हीचा हा खूप कमी आहे कमी म्हणजे कसं आहे कंपनी काय सांगते की तुमचं सा मिनिमम जे तुमची खरेदी आहे तुमच्या स्वतःच्या डिस्ट्रीब्युटर होती ही कमीत कमी हजार पी व्हीची ची आयडीवर तुमची खरेदी असायला पाहिजे बरोबर आता तुम्ही स्टार एजंट झालात स्टार एजंट झाल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशनसाठी काय कंडिशन आहे की तुम्हाला तुमचे हजार पी व्ही करायचे त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून आलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या मार्क त्यांच्याकडून कमीत कमी दोन हजार पीबीची खरेदी झाली पाहिजे मग ते कदाचित ती व्यक्ती एक दीक असू शकेल दोन असू शकेल किंवा चार पाच दहा पंधरा किती असू शकतात त्यांच्या माध्यमातून तुम्हाला किती पीबी व्हायचंय फक्त दोन हजार तर तुम्ही क्वालिफाईड स्टार एजंट झालात म्हणजे तुम्ही पंचवीस टक्क्याला पोहोचलात हा लिस्ट एकदम कमीत कमी आहे जर तुम्ही व्यावसायिक आहात आणि जर तुम्हाला मोठं तुमचं स्वप्न आहे खूप मोठं स्वप्न आहे की खूप पैसे कमवायचे बरंच काय आयुष्य तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही हजार पीबीच्याऐवजी आरवीसी सिस्टम जर तुम्ही काम केलात तर तुम्ही हजार ऐवजी जर तुम्ही साडेतीन हजार पीबी जर तुम्ही केले तर तुम्हाला सगळ्या स्ट्रेसमधून तुम्ही बाहेर येऊ शकाल मग तुमच्या खाली कोण व्यवसाय करतोय कोण नाही करत आहे त्या सगळ्याचा तुम्हाला जो फायदा आहे हा तुम्हाला येऊ शकेल या प्रकारे त्यामुळे बोनससाठी तुम्हाला फक्त मिनिमम जी कंडिशन आहे ती वन थाउजंड पीबी आहे पीपीबी आहे म्हणजे पर्सनल व्हॉल्यूज म्हणजे वन थाउजंड आहे Uh, त्याच्यानंतर आपण अपलाईन मिनिमम गॅरंटी महत्वाचं आहे हे नक्की लोकांना कळत नाही अपलाइन मिनिमम गॅरंटी म्हणजे काय जसं मी सांगितलं कंपनी सिस्टम आहे बरोबर त्याचप्रमाणे हे अपलाइन मिनिमम गॅरंटी खूप महत्वाची आहे आणि ह्याच एका एका मुद्द्यामुळे डीएक्स कंपनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये नंबर वन एकदम मानली जाते का तर समजा Uh, तुम्ही क्वालिफिकेशन तुम्ही करताय तुम्ही डायमंड झालात तुमच्या आणखी चार पाच डायमंड तयार झाले बरोबर पण समजा काही काळासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं डायमंड जे आहे ते तुम्ही क्वालिफाय uh, करू शकलात नाही आता डायमंड क्वालिफिकेशनसाठी काय कंडिशन आहे तुम्ही समजून घ्या कंपनी काय सांगते जर तुम्ही डायमंड झालात म्हणजे तुम्ही थर्टी सेव्हन पर्सेंटला पोहोचता थर्टी सेव्हन पर्सेंट पर्सेंटला तुम्ही कसे पोहोचता तर तुमच्याकडे सहा लोक स्टार अजून तयार होतात तुम्ही थर्टी सेवन पर्सेंटला पोहोचता तुम्हाला दोन टक्के प्रॉफिट शेअर पण मिळतो ठीक आहे तुमचं इन्कम देखील वाढतो मग तुम्हाला स्टार डायमंड कन्फर्मेशनसाठी क्वालिफिकेशनसाठी तर तुम्हाला काय करायचं आहे कंपनी काय सांगते की स्टार डायमंडसाठी क्वालिफिकेशनसाठी तुम्हाला कमीत कमी चार व्यक्ती जे आहेत हे तुम्हाला म्हणजे स्टार व्हायला पाहिजेत स्टारजन असायला पाहिजेत व तुमचा ग्रुप पी व्ही हा पंचवीस हजार असायला पाहिजे ही महत्वाची कंडिशन काय काय वेळेला काय होतं की स्टार्ट स्टार एजंट नाही पण ग्रुप पीबी हा हा जास्त होतो मग त्यावेळी कंपनी काय सांगते जर तुमच्याकडे कोणी स्टार्ट क्वालिफिकेशन होत नसेल आणि तुमचा व्यवसाय हा पन्नास हजार पी व्ही असेल तर देखील तुम्ही क्वालिफिकेशन क्वालिफाय तुम्ही स्टार डायमंड क्वालिफाय होऊ शकता थर्टी सेव्हन पर्सेंट तुम्ही राहू शकता बरोबर आहे आता त्याचबरोबर त्या व्यक्तीने समजा बाकीच्या लेगमधून बाकीच्या टी बाकीच्या दुसऱ्या ज्याने स्पॉन्सर केलेत त्या स्पॉन्सरिंगमधून जर डायमंड तयार झाले एक डायमंड दोन डायमंड तीन डायमंड चार डायमंड असे समजा हे आता ज्यावेळी बाजूला आणखी स्टार डायमंड तयार होतात त्यावेळी कंपनी काय सांगते की तुमचा व्यवसाय आता वाढलेला आहे तुम्हाला त्या व्यक्तीच्या जर प्रॉफिट इन्कम घ्यायचं असेल तर तुम्हाला आणखी कंडिशन तुम्हाला पार करावं लागेल ते म्हणजे की ती व्यक्ती सोडून तुम्हाला तुमचा हा जो पी आहे हा कमीत कमी एक लाख डी जी पी असला पाहिजे म्हणजे ती जी व्यक्ती आहे समजा मी आहे माझ्याकडे मोहिनी मॅडम आहेत आणि मोहिनी मॅडम देखील डायमंड आहेत बरोबर आणि मोहिनी मॅडमचा हा पी व्ही आहे हा पी व्ही समजा एक करोडचा आहे बरोबर आणि काही कारणास्तव मला जर समजा माझा डायमंडशिप जर क्वालिफिकेशन करायचं नाही मिळाली बरोबर मला माझं क्वालिफिकेशन जर करायचं नाही मिळाली तर कंपनी काय करते कंपनी याच्यामध्ये काय करणार कंपनी तर कंपनी काय करते की माझे बाकीचे जे लेग आहे माझे बाकीचे जे डायमंड आहेत त्या डायमंडकडून हा काही पीव्ही आहे तो पी व्ही माझ्या डीजी पी व्ही साठी हा पकडला जातो म्हणजे माझा डीजीपीव्ही पी समजा माझा पंच्याहत्तर हजार माझा डीजीपीव्ही पी आहे आणि मला पंचवीस हजार डीजी पी कमी आहे बरोबर आहे मग मला मोहिनी मॅडमचा पण मला प्रॉफिट घ्यायचं आहे तर कंपनी माझा जो दुसरा लेग आहे त्या लेगमधून जर समजा त्या त्याचा लेग जर पन्नास हजार पी व्हीचा असेल किंवा त्याचा जर एक लाख पी व्हीचा जर व्यवस्था असेल तर त्या एक लाख पी मधून कंपनी पंचवीस हजार जो पी आहे तो पंचवीस हजार पी माझ्या डीजीपीव्ही पी ट्रान्सफर करते आणि मला ती क्वालिफाय करून घेते हे क्वालिफाय कशासाठी करून घेते कारण का माझा एक लेग खूप मोठा आहे त्याचे त्याचा व्यवसाय खूप जास्त आहे मग त्या व्यवसायातील मला फायदा मला देण्यासाठी कंपनी काय करते कंपनी स्वतःहून स्वतःहून काय करते त्या व्यवसायाचा फायदा मिळण्यासाठी दुसऱ्या लेगमधले डीजी पी व्ही माझ्या ऍड करते आणि मला क्वालिफाय करून घेते ह्याला म्हणतात अप्लाय मिनिमम गॅरंटी की मिनिमम गॅरंटी झाली की तो गॅरंटी झाली की की आता मला मोहिनीच्या मोहिनी मॅडमच्या व्यवसायामधून मला इन्कम शंभर टक्के मला मिळणार किती बरं आहे जर समजा मी क्वालिफाय जर जर नाही झालो क्वालिफाय झालं नसतं तर मी जेवढी मेहनत केली मोहिनी मॅडमना पुढे जाण्यासाठी तर त्याच्यावरती मला काहीच मिळालं नसतं मला काहीतरी मिळण्यासाठी माझं इन्कम कमी झालं असतं तर ते मला पूर्णपणे मला इन्कम इन्कम मला मिळालं असतं पण ते पूर्णपणे मला इन्कम मिळण्यासाठी मला जी काही कंडिशन आहे ती पार करण्यासाठी कंपनी पण स्वतः स्वतः साईडनी मदत करते या प्रकारे ह्याला म्हणतात आपल्याला मिनिमम गॅरंटी कदाचित तुम्हाला आता समजलं नसेल पण जसे जसे तुमच्या डायमंड वाढत जातील आणि तुमचा व्यवसाय जसं वाढत असेल त्यावेळी तुम्हाला याचं खूप महत्त्व कळेल खूप महत्त्व आहे ह्या मिनिमम गॅरंटीला मिनिमम गॅरंटीला खूप महत्त्व आहे बाकीच्या कंपनीमध्ये काय असं सांगतो मी तुम्हाला कळेल बाकीच्या का कंपनीमध्ये काय असं की तुम्ही एक सर्टन बिझनेस करतायत आणि त्या तो जो व्यवसाय तुम्ही करताय तुमच्या बाकीच्या मधून प्रचंड व्यवसाय होत असेल तर त्याच्या व्यवसायामधून जर तुम्हाला तुमचं इन्कम घ्यायचं असेल तर त्या लेकच्या ट्वेंटी पर्सेंट टेन पर्सेंट हा व्यवसाय तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि जर हा व्यवसाय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केलेली सगळी मेहनत फुकट आहे त्याच्यावर तुम्हाला कुठल्या प्रकारचं इन्कम मिळत नाही बाकीच्या कंपनीमध्ये होतं ह्या कंपनीमध्ये सगळ्यात महत्वाचा हाच पॉइंट आहे भले तुम्हाला काही कारण त्या महिन्यामध्ये तुम्हाला व्यवसाय करायला मिळाला असेल पण बाकीच्या लेगमधून मिळालेलं जे आहे ते तुमच्या डीजीपीसाठी तुम्हाला क्वालिफिकेशनसाठी पकडले जातात आणि तुम्हाला त्या लेग पासून मिळणार इन्कम तुम्हाला दिलं जातं ह्याला म्हणतात मिनिमम अप्लायन गॅरंटी तर ह्या प्रकारे असा हा व्यवसाय आहे तर अशा व्यवसायामध्ये तुम्हाला मी ऑल द बेस्ट करेन कारण प्रत्येक व्यवसायाचा मी बिझनेस बिझनेस प्लॅनचा मी स्टडी केलेला आहे आणि या स्टडी केल्यानंतर मला हा बिझनेस प्लॅन एकदम जबरदस्त वाटला आणि म्हणून मी आज या व्यवसायामध्ये काम करत आहे आणि आज या व्यवसायामध्ये मी स्वतः डबल डायमंड आहेत आज माझ्याकडे चार डायमंड्स आहेत आणि त्या मी फ्युचरमध्ये माझं प्रयास आहे की येणाऱ्या काळामध्ये माझे सोळा डायमंड घडवणे हे माझ्यासाठी एक महत्वाचं टार्गेट आहे आणि ते मी आता पूर्ण करणार आहे तर तुम्ही देखील तुमचे वैयक्तिक जे आहेत टार्गेट्स हे तुम्ही तुमचे स्वतः सेट करा की यांना काळामध्ये तुम्हाला काय व्हायचंय जर तुम्ही आज डिस्ट्रीब्युटर असाल तर तुम्ही स्टार टार्गेटवर असाल तर स्टार रुबी पकडा स्टार रुपये असाल तर स्टार डायमंड पकडा पण ह्या व्यवसायामध्ये एक महत्वाचं आहे जर तुम्ही स्टार डायमंड झालात तर तुम्ही एका सर्वायवल लेवल येतात म्हणजे काय की प्रत्येक व्यवसायामध्ये एक एक स्टेज असते की ना प्रॉफिट ना लॉस या स्टेजवर तुम्ही असाल तर ही स्टार डायमंड ही अशी एक स्टेज आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही लॉसमध्ये केव्हा जाऊ शकता तुम्ही प्रॉफिटमध्ये असतात आणि याच्यानंतर जी पुढची जी स्टेज चालू होती ती विनिंग स्टेज असते ती म्हणजे क्राऊनशी मग तुमचं लक्ष बदलतं की तुमचं लक्ष आता तुमच्या खाली आलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना डायमंड कसं बनवता येतील ह्याच्यावरती कारण काय ह्याच्यावरती है? देखील प्रचंड प्रमाणात इन्कम आहे प्रत्येक डायमंड डायमंडवर पाच चार तीन दोन एक असं बघितलं पंधरा टक्के इन्कम मिळतं या प्रकारे हा इन्कम आणखी जसे खाली डायमंड वाढत जातील तसं तुमचं तसं तुमचं त्यात मध्ये पण जसे डायमंड वाढत जातील तसं तुमचं हे इन्कम देखील वाढत जातं आता सध्या मी त्या इन्कम बद्दल किंवा त्या बद्दल बोलत नाही तर परत ते पर्सेंट तुम्ही कन्फ्युज होऊन जाल एवढे पर्सेंट पण पर। जसे तुमचे डायमंड्स वाढत असेल तेवढा मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो जसे तुमचे तुमचे डायमंड वाढतील तसं तुमचं इनकम देखील वाढत जाईल त्यामुळे तुम्हाला हा फोकस करायचा तुम्ही डायमंड झाल्यानंतर की तुमच्या मध्ये डायमंड कसे तयार होतील म्हणून कंपनीने क्राऊन नंबरसाठी हे काढवले की तुम्ही वीस डायमंड तुम्ही तयार करता की तुम्हाला या व्यवसायामध्ये सर्वोच्च शिखर जे आहे क्राउन क्राऊनसाठी हे तुम्हाला मिळतील अशा प्रकारे तर अशा प्रकारे हा व्यवसाय अशा प्रकारे हा एक प्लान आहे तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर तुम्ही किंवा आणखी आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता